फर्स्ट क्रश. आयुष्यातला प्रत्येक सिग्नल नेमका तेव्हाच अडकतो जेव्हा आपल्याला नेमकी घाई असते. मी तेव्हा प्रचंड रागात होतो कारण मला उशीर होत होता. माझ्या कॉलेजचा पहिला दिवस आणि मला उशिरा नव्हतं जायचं. पण नेमकं कॉलेजजवळचा सिग्नल लागलाच, आई घातलीच. मागून माझ्या मित्राने शिवी असडली आणि आजूबाजूचे आपल्याकडे बघत नाही आहेत ना हे बघायसाठी मी जरा शेजारी वळून पाहिलं आणि मग पाहतच राहिलो. आणि तेव्हा मला जाणवलं की प्रत्येक डाग हा खराब नसतो आणि आयुष्यातला प्रत्येक खड्डा हा त्रासदायकही नसतो. तिच्या ओठाखालचा तो तीळ ज्याला मी पहिल्यांदा पाहिलं आणि पाहतच राहिलो, तो सिग्नल ग्रीन झाला आणि तिच्या गालावरची ती कळे खुलली होती. मी त्या क्षणी विसरलो होतो सगळं. म्हणजे आत्तापर्यंत मी हिप्नोटिझमचा खूप अभ्यास केला पण आज आयुष्यात पहिल्यांदा मी पूर्ण हिप्नोटाईज झालो होतो. आणि अलगद माझ्या खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श झाला. मग मी भानावर आलो आणि कळलं की अशक्या बसलाय मागे आणि जो अजूनही शिव्या ससडतोय. मी गाडी पुढे नेली, पार्किंगमध्ये गेलो, ती लावली, आम्ही उतरलो आणि धावत कसं बसं वर्ग शोधत त्या वर्गात जाऊन पोचलो. आज पहिला दिवस म्हणून कसं वागायचं, उगत शिंग फुटल्यासारखं नाही वागायचं, जरा पांचटपणा कमीच करायचा आणि लफडीबाजी करायची असतील तर आत्ताच जावा, हे काही थिएटर नाही आहे. हे असं सांगणारा माणूस बहुतेक खूप अभ्यासू आणि किती उच्च पदाचा आहे याचा विचार करत मी माझ्या वहीच्या पानावर माझं नाव टाकलं, राधेय, राधेय श्रीराम पळशीकर. आणि तेवढ्यात मला सरांनी उठवलं आणि लक्ष देत नाही म्हणून वर्गाबाहेर जा असं सांगितलं. मी वर्गाबाहेर जायला निघालो आणि आशक्यांनी माझा हात पकडला. त्या म्हाताऱ्याला सॉरी बोल असं म्हणाल. मी घाईतच म्हणालो, सॉरी सर, जरा माफ करा मला, हे असं नाही होणार परत. आयुष्यात कधी भावनिक बाबींशी संबंध न आल्यामुळे कदाचित ते मला जमत नसावं. तितक्यात वर्गात एक मुलगा कविता सादर करत होता. मी डोक्यावर हात मारून घेतलं कारण हे असलं कविता वगैरे भानगडी मला नाहीच जमत. काय म्हणे, काय फालतूपणा आहे हा, चंद्र सूर्य तारे आणि हे सगळं मी आणतो म्हणे. अरे एवढं इनलॉजिकल कसं काय असू शकतं कुणी, कसं काय लिहितात राव काही कळतच नाही. मी माझ्या वहीत नोट्स काढाव्यात म्हणून वहीचं पान उलटलं आणि तितक्यात बेल झाली. आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. अशक्या चहा आणायला गेला आणि तितक्यात पुन्हा ती समोर आली. तिच्या चेहऱ्यावरची बट बाजूला करत तिने एक भुई उडून मला पाहिलं आणि माझी नजरच हटत नव्हती तिच्यावरून. ती ओशाळली आणि नजर खाली घालून निघून गेली. पण जाताना तिच्या वहीतून एक मोरपीस खाली पडला आणि तो मोरपीस मी अलगद उचलला. कोणी माझ्याकडे पाहत नाहीये ना बघून मी तो माझ्या वहीत ठेवला आणि वहीच्या पहिल्या पानावर मी नकळत लिहू लागलो, तव हास्याने तो चातक भुलला होता, पावसाची तहान व्याकुळ तो क्षणात विसरला होता. तितक्यात अशके आला आणि घाईत त्याने चहाचा ग्लास वहीवर सांडला. मी घाईत वहीतला मोरपीस काढला बाजूला आणि अशक्या माझ्याकडे बघतच राहिला. आई जवली, अरे पळशी कर, चल तू पण या पोरींसारखी पिसं बिसं ठेवतोस वहीत आणि बघू जरा वही तुझी. त्याने माझ्या हातातून माझी वही ओढून घेतली आणि वहीवरची ती कविता हसून जोर जोरात हसायला लागला आणि ओरडला जोरात, आईला म्हणजे गेम झाली वाटतं तुझी पण. मी त्याचे शब्द टाळत त्याला म्हटलो, अरे काय बोलतोस तू, कसली गेम? आणि तो रागात ओरडला, अरे आजपर्यंत ज्याला मराठीची कविता सुद्धा गणिताच्या फॉर्म्युल्यासारखी वाटायची तो मुलगा कविता लिहितोय, वा रे हा अंधा कानून. मी त्याला कसं तरी टाळलं आणि तिथून निघून वर्गात जाऊन बसलो. मी घाबरलो
कारण मला कळतच नव्हतं की मला नक्की काय होतंय. आणि तितक्यात माझ्या डोक्यात एक डस्टर येऊन पडलं. खूप दुखत होतं. मी डोळे उघडले तर समोर जुईली उभी होती. ती ओरडत होती सतत, नुसत्या झोपा काढा तुम्ही. अहो आज रविवार, मला वाटलं कामात जरा मदत वगैरे करताल, पण कशाचं काय, तुम्ही ना नुसतं झोपा काढा. मग मी उठलो, हातात झाडू घेतला आणि घरातल्या जाळ्या काढायला लागलो. म्हणजे अर्थातच शिव्या खाण्यापेक्षा घरातल्या जाळ्या काढलेल्या काय वाईट आहेत ना. आणि जाळ्या काढताना पण मी खट्ट डोळे मिटले आणि तिचा चेहरा आठवला आणि नकळ माझ्या ओठांवर दोन ओळे आले. भाववेंधळे देऊन तो उगाच मजला छळतो, तो खिडकीतला पाऊस मग काळ जास बिलकतो.